28 ऑक्टोबर श्रीराम जय जय राम। समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने, वाचक स्वर सौ विद्या जितेंद्र जोशी। आज दिनांक 28 ऑक्टोबर। आजच्या प्रवचनाचा विषय आहे परमेश्वर आपल्या हृदयात आहे। सरकारी नोकर वरिष्ठांच्या हुकुमाप्रमाणे चालत असल्यामुळे त्याच्यावर वैयक्तिक जबाबदारी कसलीही येत नाही आणि कर्तेपणाही त्याला शिवत नाही। त्याप्रमाणे गुरुवर श्रद्धा ठेवून त्यांच्या आज्ञेत राहावे। लाभ हानी देव जाणे, जबाबदारी गुरूंवर आणि तोच हे साधन करवीत असल्यामुळे कर्तेपणाही त्याच्यावरच असणार। त्याच्याही पुढे जाऊन जे जे काही हातून घडते ते सर्व त्याच्याच इच्छेने आणि सत्तेने घडते अशी दृढ भावना असली म्हणजे कर्तेपण सोडून अजिबात मोकळे होता येते। असे झाले म्हणजे जे जे आपल्या हातून घडते ती त्याचीच सेवा होते। मुख्य गोष्ट ही की परमात्मा आपल्या हृदयात आहे, आपण त्याच्यात आहोत, आपण तोच आहोत अशी दृढ भावना पाहिजे। त्याच्या मधली पायरी म्हणजे परमात्म्याच्या नजरेखाली तो पाहत असताना आपण सर्व कर्म करीत आहोत अशी जाणीव असणं आवश्यक आहे। त्यामुळे अभिमान सर्वस्वी जरी न गळाला तरी आपल्या हातून वाईट कृत्य तरी घडायची नाहीत। क्षेत्राला क्षेत्रत्व आपण आपल्या भावनेने दिले, जर दिले नाही तर तिथे पाणी आणि दगडच आहेत। काशी गंगा असे म्हटले म्हणजे पवित्रतेचे संस्कार मनात उभे राहतात, पण तिथल्या राहणाऱ्या पुष्कळ लोकांचा तसा भाव नसल्यामुळे ते वर्षानुवर्ष स्नानासही जात नाहीत। यावरून त्यांना ते क्षेत्र असे वाटतच नाही असे दिसते। क्षेत्र हे आपल्या भावनेनेच नाही का निर्माण होत? मग ते घरच्या घरीच नाही का निर्माण करता येणार? याला अर्थातच दृढ भाव असायला पाहिजे। जितका तो दृढ होत नसेल तर क्षेत्रात जावे, आणि आर्थिकदृष्ट्या तेही शक्य नसेल तर काशीस जावे, नित्य वदावे म्हणजे काशीचे स्मरण तरी करावे, म्हणजे त्याने पवित्रतेचे संस्कार उद्भूत होऊन मन पवित्र होईल। देव सर्वत्र भरला आहे पण तो भावाने प्रगट केला पाहिजे। प्रल्हाद द्रौपदी यांना अगदी खात्री होती की देव आपला सहाय्यकारी आहे, तेव्हा देवाला प्रगट होणेच भाग पडले। सद्गुरु मला सहाय्य करतील अशी तुमची खात्री पाहिजे म्हणजे त्यांना सहाय्य करावेच लागते। याचा अनुभव घेणे हे तुमच्याच हाती नाही का? स्वार्थाने कर्म करणे याचे नाव प्रपंच, आणि निस्वार्थपणे करणे याचे नाव परमार्थ। जो आसक्तीमध्ये नाही तो निस्वार्थी समजावा। आसक्ती निघण्याची पहिली पायरी असेल तर ती उदासीनता होय। देव आहे असे निशंकपणे वाटणे हे ज्ञान होय। हे ज्ञान भगवंताच्या अनुसंधानात राहिल्याने सहज प्राप्त होते। उपासनेचा काही हेतू असेल तर तो राम आपल्या पाठीमागे उभा आहे ही भावना उत्पन्न करणे हाच होय। श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।